सलाम पुणे प्रकाशित आंतरराष्ट्रीय जलतरणपटू गौरी गाडगिळ हिच्यावरील स्नेहा गाडगिळ लिखित राजहंस या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी अभिनेता उपेंद्र लिमये, दिग्दर्शक महेश लिमये, तसेच शिरीष पळतडे, स्नेहा आणि शेखर गाडगिळ आदी मान्यवर उपस्थित होते. साधारण कुठलाही विषय आला त्याला थोडी पार्श्वभूमी पण असते, वाचत असतो, भेटत असतो, बोलत असतो, मिळत असतो, घेत असतो, त्यामुळे त्यातलं प्राथमिक नॉलेज असत. आणि साधारणपणे पुढार यांच्या राजकीय जीवनात काम करणाऱ्या लोकांना अशी एक सवय लावून घ्यावी लागते किंवा ती आपोआप लागते की मला कशातलं काही येत नाही असं तुम्ही समजू नका. येत काहीच नसतं, पण ते तुम्हाला समजत नाही इतक्याच पद्धतीनं मांडावं लागतं. पण आज माझ्या पुढे एक मोठा प्रश्न आला की आपण आता ह्या ठिकाणी काय बोलाव. मला माझे मित्र विठ्ठल जाधवांचा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही साधारणपणे सध्या रोज कार्यक्रमाची काहीतरी गर्दी असतेच, पण विठ्ठलला नाही म्हणणं जरा अवघड असत. कारण ज्या पद्धतीनं पत्रकारितेमध्ये तो पत्रकारिता करतो त्याच्यात ज्यांना मला नाही म्हणता येत नाही त्यातलं विठ्ठल. आणि त्यामुळे आज हे मी त्याला म्हणलं की येतो, मग त्याने मला सांगितलं की असं असं आहे. गौरीच्या जीवनातले सगळे लेख आता नसतील वाचता आले वेळाअभावी, पण जे वाचलं त्याच्यावरनं आपल्याला कळते की काही व्यंगत्व असताना देखील ज्या पद्धतीनं ती आयुष्यात पुढे गेली आणि चालली, अजून खूप जायचंय तिला. आता तर चांगलं तिला प्लॅटफॉर्म आणखीन मदत लोकांच्याकडनं मिळेल. मला असं वाटतं की खरोखर एका अर्थाने हा आदर्श केवळ आपल्यापासून वेगळा असणाऱ्या थोड्या अर्थाने मतिमंद अंध असे अनेक प्रकार समाजामध्ये आहे त्यांच्यापेक्षा आपल्याला अधिक स्फूर्तीत आहे. ज्या पद्धतीनं तिनं ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवली 2007 असेल 13 असेल हे खरंच थक्क करणार, म्हणजे नॉर्मल माणूस तर कल्पनाही करू शकत नाही. आम्हाला साधं 2-3 किलोमीटर सकाळचं मॉर्निंग वॉक कर म्हटलं तरी आम्ही बघतो की किती दिवस कमी होतील. एक दिवस गावाला गेलो, एक दिवस झोपलो, एक दिवस उशिरा उठलो, एक दिवस असं काही ना काहीतरी आम्ही कारण लोकांना सांगत असतो. पण जे सातत्य ह्याच्यामध्ये आहे की त्याच्यामुळे तिचा आत्मविश्वास दृढ झाला, मला असं वाटतं की त्याच्याकरता तिला सलामच करायला पाहिजे. आईने जे आता प्रकाशन समारंभानंतर गौरीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मेणबत्ती असेल ना? मेणबत्ती सगळ्या संपवायचं आहे, सगळ्यांनी जोडा जोडा द्यायचा.